शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। सांगलीचे खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा। गेल्या 2 वर्षात सांगलीचे खासदार कडेगाव तालुक्यात फिरकले नाहीत, आमच्या भागात आले नाहीत, त्यांनी लोकांची कामे दिली नाहीत, अशा निष्क्रिय खासदारांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन काँग्रेसचे डॉक्टर विजय महाडिक यांनी केलं आहे। डॉक्टर विजय महाडिक हे कडेगाव तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। आमचा पंचायत समिती सदस्य, आमचा ZP सदस्य आणि सांगलीचे खासदार हरवले आहेत। या लोकांनी आमच्या भागात कसलेही काम केलेले नाही, कोविड काळात लोकांना मदत केली नाही, लोकांच्या अडी अडचणी सोडवल्या नाहीत, अशा निष्क्रिय लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही। सांगलीचे खासदार तर आमच्याकडे फिरकलेच नाहीत, या खासदारांना दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन त्यांनी केलं आहे। त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून सांगलीचे खासदार संजय पाटील पंचायत समिती सदस्य आणि ZP सदस्य हरवल्याची भिंती पत्रक गावोगावी लावली होती। हरवले आहेत, सांगलीचे खासदार हरवले आहेत, अशी पत्र गावागावातून लावून त्यांनी अनोखे आंदोलन छेडले आहे। पाहुयात काय म्हणाले डॉक्टर विजय महाडिक। नमस्कार, मी डॉक्टर विजय महाडिक, या आमच्या निवळी गणाचे पंचायत समिती सदस्य, वांगी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि या सांगली जिल्ह्याचे खासदार हरवले, यासाठी एक आम्ही 2 महिन्यापूर्वी मोहीम राबवली होती, पण त्या मोहिमेचा यांच्यावरती कुठलाही तिळमात्र परिणाम झालेला नाही। आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्यांना इतकं काम करायची मोठी संधी असताना हे कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात जात नाही, कुठल्याही आरोग्य केंद्राला भेट देत नाहीत, कोणतेही वॅक्सिनेशन ज्यावेळेस चालू आहे तिथं लसीकरणासाठीही भेट देत नाही, लोकांना काय त्रास होत आहे यांना काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। आज आमच्या यादगावमध्ये यादव कुटुंब आहे की ज्याच्यामध्ये 2 घरातले कर्ते पुरुष मिळेल, तर अशा ठिकाणी सुद्धाच काही सुविधा देणं गरजेचं आहे, किंवा त्यांचा जो आर्थिक संतुलन जे बिघडलं आहे तर ते संतुलन दुरुस्त करणं गरजेचं आहे, तर त्याच्यावरती सुद्धा हे लोक लक्ष देत नाहीत। आणि खासदार तर पूर्णपणे गायब झाले आहेत, कडेगाव तालुक्यात या 2 वर्षात ते फिरकले सुद्धा नाही, कोविडच्या काळात त्यांचं कोणतंही काम नाही, ज्या व्यवसाय जे करतात म्हणजे त्यांच्या कारखान्याचे जे व्यवसाय आहेत तर ते त्याचीसुद्धा यांनी बिलं व्यवस्थित दिलेले नाही, इतक्या वाईट पद्धतीने यांचा कारभार चालू आहे। उलट घर सभेत हे सांगतात की आमच्यावरती इतकी कर्ज झाली आहेत तरी आम्हाला शांत झोप लागते, मुळात यांना शांत झोप लागते कशी? कडेगाव तालुक्यातली आणि सांगली जिल्ह्यातली जनता इतकी त्रस्त असताना ही लोकं निवांत झोपतात, यांची पर्सनल कामं करत राहतात, यांना कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या पदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। हे जर यांनी कामं यांची चालू केली नाही, जर खासदार निधीत नसेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांना जर या लोकांनी सहकार्य केलं नाही तर मग मात्र ज्या पद्धतीनं आम्ही 2 महिन्यापूर्वी मोहीम राबवली अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात आम्ही खासदार हरवले आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य हरवले आहेत अशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम राबवणार आहोत, आणि जे आम्हाला यांना शोधून देतील त्यांना 11.5 रुपयाचं बक्षीस देणार आहोत, कारण